हां, कारण तिथून सुरुवात झाली, नाहीतर आपण काय दिलं नव्हतं यांना? इथल्या सुद्धा खासदाराला कोण होता तो, काय केलं त्याला, कशी त्याची भरभराट झाली? हळदीचा प्रक्रिया प्रकल्प सुद्धा हा मुख्यमंत्री म्हणून मी मंजूर केला होता, हे काही वेळेला थोडंसं गर्व वाटतो पण सांगावं लागतं, कारण ते नाही सांगणार. प्रकल्प दिला आणि हळद लावून तिकडेच त्या बोहल्यावर चढले. सगळं काही दिलंय ना, खासदारकी दिली, आमदारकी दिली, अगदी मेंदेला सुद्धा सगळ्यात महत्वाचं खातं दिलं होतं. काही जणांची भूक अशी असते ना, त्या ज्याला भस्म्या रोग म्हणतात, की किती खाल्लं तरी भूकच भागत नाही. आणि काही जणांची अशी असते की एवढं खातात की अजीर्ण होतं. म्हणून आता जे गद्दार गेलेत, एक जण काही जणांची भूक क्षमत नाही म्हणून गेलेत, आणि काही जण जे खाऊन खाऊन अजीर्ण झालं त्या अजीर्णावरती उपचार करायला म्हणून गेलेले आहेत तिकडे, की खाल्ले बाबा आता एवढं सगळं, पण आम्हाला आता शिक्षा वगैरे नको, आम्ही तुमचे पाय धुतो, बूट चाटतो. पण परवा राहुलजींनी सांगितलं ना, तुम्ही ओळखला असाल कोण नेता, ओळखले की नाही? सोनियाजींकडे गेले आणि सांगितलं की काय करू मी, एवढं खाल्लं आहे आता की तुरुंगात जावं लागेल, आता मी तुरुंगात जाऊ शकत नाही. आणि हीच यालाच म्हणतात हुकुमशाही, जे सगळे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स मागे लावून एकतर तुरुंगात जा नाहीतर भाजप किंवा मिंढेकडे जा. आणि एखादा असा संजय राऊत असतो की अरे तुमच्यात हिंमत असेल तर टाका, किती दिवस तुरुंगात टाकताय. याला म्हणतात निष्ठा. आणि मला खास करून हिंगोलीकरांचं अभिनंदन करायचं आहे, कारण तसा नाही म्हटलं तरी इकडे काही वेळेला गद्दारी झाले, बेईमानी झाले, पण ज्यांनी बेईमानी केली त्यांच्या कपाळावरती गद्दारीचा शिक्का लागला, पण माझ्या हिंगोलीकरांनी त्यांच्या निष्ठेचा शिक्का कधी सोडला नाही. शिवसेना जो देईल तो उमेदवार तुम्ही अगदी भक्तिभावाने निवडून देत आलात, आता तेच मला पाहिजे. हे आता नवीन जे मी म्हटलं समीकरण, त्या समीकरणामध्ये कोणाकडे किती जागा हा आमची चर्चेचा विषय, तो सुटेल आज उद्यामध्ये. पण महत्त्वाचं म्हणजे आपण सगळे जे लढतो आहोत ते तुझं माझं याच्यासाठी नाही, आपल्याला देशातली हुकुमशाही गाडून टाकायची आहे म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत. आणि मग अमित शहा जे सांगतात की उद्धव ठाकरेंबरोबर असं आमचं काही ठरलंच नव्हतं, अडीच वर्षाचं आम्ही वचन दिलंच नव्हतं, मी तर माझ्या आईवडिलांची शपथ घेतले, तुळजाभवानीची शपथ घेतले. पण आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगतो की खरं कोण आणि खोटं कोण ठरवायला. 2014 पासून जे मोदीजी सांगत होते की शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू, केलं? अरे हो की नाही, जोरात सांगा ना. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं? नाही. पीक विमा योजना, विम्याचे पैसे मिळत आहेत? बरं, स्त्रीधन? नाही. उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आणखीन काही जनधन योजना? नाही. मग हे कोण बोललो होतं आणि कोणी दिलं नाही? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.